मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्या कुणाला दावतर। व्हिडिओच्या सुरुवातीवरून तुम्हाला कळालं असेल की आम्ही कुठे चाललोय आणि का चाललोय। नमस्कार, मी साहस तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललोय सिंहगडाला पाडव्यानिमित्त, पण आजच्या दिवसाची सुरुवात ही इथून नाही झाली आहे, तर ती झाली आहे सकाळी 7 वाजता पिंपरीमध्ये। एक लहर है एक शहर एक आता तू बनवलेलं डायरेक्ट जाणार शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला सिंहगडाला। तर आजची सकाळ अशी झाली, 7 वाजता मी आणि पराग पिंपरीमध्ये गेलो होतो तोरण बघायला, पण तिकडे आम्हाला तोरण काही भेटलं नाही आणि जे भेटलं ते असं पटलं नाही। सो दापोडीमधून आम्ही हारांचं तोरण बनवून घेतलं, ते तुम्ही पाहिलं। सिंहगडावर बरेच झालो, पण बाईकवर येण्याची ही दुसरी किंवा तिसरी वेळ असेल, आणि बाईकवर आलो म्हटल्यावर तुम्हा सगळ्यांना जातानाचे आणि येतानाचे खूप छान सिनेमॅटिक्स दिसतील अशी मी स्वतःकडूनच अपेक्षा करतो, आणि आमचे गाडी चालवणारे पराग शेठ यांच्याकडून अपेक्षा करतो। कारण गप्पा मारायला लागलो की काही लक्षात राहत नाही आणि तशीच गाडी जाते। तर जाता जाता आम्ही थांबलो आहे पेटपूजा करायला मोरिया मिसळमध्ये। ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे। आता आम्ही वर येताना तिथल्या काही जणांनी विचारलं की कशाला चाललाय, पूजनाला चाललाय का, कारण समोर तोरण आहे। तर त्यांनी आमच्याकडून काही न घेता वर पसरवलंय। तर हीच संस्कृती पूर्ण महाराष्ट्रभर अशीच राहायला पाहिजे। मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची। आज सुट्टीमुळं भयान गर्दी होती, आपण निदान 10 ते 15 मिनिट नाही रे अर्धा तास त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो। आणि ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक नाही, आपले पुणेकर एक इकडून घालतोय एक तिकडून घालतोय आणि वाकड्या तिकडे घालून विदाऊट ट्रॅफिक आम्ही जाम करून ठेवलो होतो। तर अशा आता स्ट्रगल नंतर गडावर आलोय, आता पटकन तोरण बांधू आणि मग बाकीचं सगळं बघू। झालंय असं की आपण फक्त तोरण आणले आणि खाली जरा दरवाजा खाली आहे आणि तिथे बांधायला नाही आहे काही। सो पहिलं आपण बांबूला तोरण बांधू, मग बांबू स्ट्रेट खाली सोडू। झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला। आता तुम्ही समोरचा नजारा पाहिला, आता हा नजारा पाहून प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या गोष्टी येतात। माझ्या मनात फक्त एकच गोष्ट येते की इकडे आलं की एक वेगळं समाधान मिळतं।
म्हणजे एखादा सक्सेसफुल माणूस आला तर त्यांनी विचार करावा इथे बसून की आपण कसं इथपर्यंत आलो आणि अजून पुढे कसं जाता येईल, यासाठी एखादा थोडासा डिम त्याला अजून सक्सेस नाही मिळालं आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी इथे यावं, इथे बसावं, थोडासा विचार करावा आपलं काय चुकलं, काय झालं आणि कशामुळे हे सगळं झालं, याचा विचार करून पुन्हा नव्याने उठावं आणि पुन्हा सुरुवात करावी. कारण ह्या गडाची आठवण म्हणजे ह्या गडाचा इतिहास हेच सांगतो की कितीही संकटं आली, अगदी आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभं राहायचं. छत्रपतींनी हा गड घेतला पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर पुरंदरच्या तहात त्यांना हा गड परत द्यावा लागला. तर तो दिल्यानंतर ते थोडे दिवस थांबले. थोडे दिवस थांबल्यानंतर परत उभे राहिले, परत सगळी तयारी केली, परत लढले आणि तानाजी मालुसरेंनी हा किल्ला मिळवला. याच्यावरून फक्त आपल्याला एकच गोष्ट कळते की जिद्द असेल ना आणि इच्छाशक्ती असेल आणि योग्य मार्ग असेल तर कोणतीही गोष्ट अचीव होऊ शकते. आणि छत्रपतींना यासाठीच आठवावं की आत्ताच्या काळात तर आपल्याला तलवार घेता येणार नाही, आत्ताच्या काळात तर आपल्याला युद्ध करता येणार नाही, मग आत्ताच्या काळात आपल्याला छत्रपतींकडून शिकण्यासारखं काय? तर कोणचाही प्रॉब्लेम असेल, लहान मुलं असतील त्यांना अभ्यासाचा असेल, थोडी मोठे असतील त्यांना 10वी 12वी ग्रॅज्युएशन या सगळ्या गोष्टींचा असेल, अभ्यास जड जात असेल, काही गोष्टी होत असतील, तर हार नाही मानायची. जे येत नाही आहे ना ते करायचं, ते परत प्रयत्न करायचा, जिद्दीनं करायचा आणि जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत सोडायचं नाही. आणि जर कधी डिम वाटलं तर सिंहगड आपल्या पुण्यात आहेच, इकडे आला की तुम्हाला एनर्जी मिळणारच. थोडा वेळ बसा, शांत व्हा, विचार करा, छत्रपतींना आठवा आणि पुढे प्रयत्न चालू करा, तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल.